परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य आहे. शाळांच्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलूनच निर्णय घेतील असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलेलं आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीत तफावत दूर केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉन बाबत आपण अधिक काळजी घ्यायला हवी असंही त्यांनी म्हटलं. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य करण्यात आली असल्याचं पवारांनी स्पष्टीकरण दिले. आता केंद्राशी चर्चा करूनच नवीन नियमावली येईल असं अजित पवार म्हणाले. शाळांसंदर्भात शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा झाली असून आमची यावर चर्चा झाली होती. त्यावेळी हा नवा विषाणू नव्हता, मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आता शिक्षण मंत्री याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यानंतरच यावर निर्णय होईल असं अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. शाळांबाबत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळे नियम आहेत, सर्वत्र सारखे नियम असावेत यासाठी केंद्राशी चर्चा करू असंही त्यांनी म्हटलं आहे. इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तासांचा आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो. आपण इतर राज्यात जातो तेव्हा आरटीपीसीआर रिपोर्ट लागतो, तर आपल्या राज्यात येण्यासाठीही लागेल असं पवार यांनी म्हटलं आहे. इतर राज्यातनं येताना आज देखील आपण जर कुठं दिल्लीला किंवा इतर राज्यात गेलो तर त्यांना 48 तासाचा आरटीपीसीआर दाखवावा लागतो. आता मग आपल्याला तिकडे जाताना दाखवावा लागतो तर तिकडनं पण इतर राज्यातनं आलेल्यांना दाखवावं लागेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण सध्या या तिसरा जो म्हणजे आत्ता जो विषाणूच्या बद्दल आपण बरंच काही बोलतोय त्याच्या संदर्भातले काही पेशंट सापडलेत असं कानावर येत आहे, असं असताना आपण काळजी घेतलेली जास्त चांगली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.